नवनवीन शैक्षणिक तसेच तंत्रज्ञानविषयक व्हिडिओंची अपडेट घरबसल्या मिळवण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो बऱ्याच शिक्षक बांधवांकडून विनंती करण्यात येत होती की पी एफ एम एस वेबसाईटवर आपल्या शाळेवरती जमा रकमेचा बॅलन्स कसा पहावा या संदर्भात व्हिडिओ संदर्भात विचारणा करण्यात येत होती या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपल्या शाळेचा बॅलन्स कसा बघावा संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्याला आपल्या शाळेच्या अकाऊंटवर पी एफ एम एसवरती किती बॅलन्स आहे हे आपल्याला समजून जाईल चला तर मग आपण आता प्रोसेस पाहूया त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पहिल्यांदा क्रोमवरती जावं लागेल ही प्रक्रिया आपण मोबाईलवरतीच सोप्या पद्धतीने कशी करता येईल हे पाहू वरती गेल्यानंतर आपल्याला पी एफ एम एसची वेबसाईट टाकायची आहे पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट टाकून आपण लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम क्रोमच्या उजव्या बाजूच्या तीन टिंबांमधून आपल्याला डेस्कटॉप साईट हा ऑप्शन इनेबल करायचा आहे जेणेकरून आपल्याला ते जे मुख्य टॅब आहेत त्या दिसतील यानंतर आपल्याला लॉग इन करताना मेकर चेकर आणि एस एम सी असे तीन लॉग इन दिसतील त्यामधून बॅलन्स चेक करण्यासाठी आपल्याला एस एम सीचं लॉग इन करायचं आहे मेकर चेकरचा वापर नंतर करायचा आहे सुरुवातीला एस एम सीचं लॉग इन करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला करंट पासवर्डने पासवर्ड चेंज करण्यासंदर्भात विचारणा होईल या ठिकाणी आपल्याला करंट पासवर्ड टाकून पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे व पासवर्ड चेंज केल्यानंतर पुन्हा त्याच पासवर्डने एस एम सी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एस एम सीचं पेज अशा प्रकारे ओपन झालेलं दिसेल त्यापैकी आपण झूम करून पाहू की पहिली जी मास्टर्स टॅब आहे त्या मास्टर्स टॅबला क्लिक करायचं आहे आणि मास्टर्स टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बॅलन्सची टॅब येईल बॅलन्सच्या टॅबला पुन्हा क्लिक करायचं आप आहे आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही डायलॉग बॉक्सेस दिसतील ते इंडिव्हिज्युअल डायलॉग बॉक्सेस सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला स्कीमची विचारणा होईल त्यामध्ये पहिल्यांदा समग्र शिक्षा एम एस थ्री नाईन फोर हे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हयरकी लेवल टाकायचे स्कूल प्रिन्सिपल आणि त्यानंतर आपण आपल्याला एजन्सी आणि तो एजन्सी युनिक कोड हे दोन्ही टॅब स्किप करायचे आहेत ते टाकायचे नाही आहेत स्टेट त्यानंतर स्टेट महाराष्ट्र टाकायचं आहे त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी नाशिक टाकतो आहे आपला ब्लॉक टाकायचा आहे पेठ आणि त्यानंतर आपली पंचायत जी ग्रामपंचायत असेल ती टाकायची आहे या ठिकाणी माझी पंचायत टाकलेली आहे आणि एवढं टाकून झाल्यानंतर आपण सर्च या टॅबला क्लिक करायचं आहे सरच्या टॅबला क्लिक केल्यानंतर गणवेशासाठी प्रतिविद्यार्थी तीनशे अशा प्रकारे दोन गणवेशासाठीची रक्कम आपल्याला मागील पटानुसारची जमा झालेली या ठिकाणी पाहायला मिळू शकते या प्रकारे आपण आपला ओपनिंग बॅलन्स पाहू शकतो